शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। कडेगावात राज्यमंत्री विश्वजीत कदमांना भाजपने लोळवले। कडेगाव नगर पंचायतीत भाजपने मुसंडी मारत राज्यमंत्री विश्वजीत कदमांना लोळवले आहे। कडेगाव नगर पंचायतीची निवडणूक राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी प्रतिष्ठेची केली होती। ते स्वतः कडेगावात तळ ढोकून बसले होते। त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता। कडेगावात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप असा सामना रंगला होता। या सामन्यात भाजपने तब्बल 11 जागांवर विजय मिळवत राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला मूळ चारली आहे। कडेगावात काँग्रेसच्या अवघ्या 5 व राष्ट्रवादीची 1 जागा निवडून आली आहे। राष्ट्रवादीने इथे पहिल्यांदाच पॅनेल लावले होते। राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड आणि शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली सदरचे पॅनेल लावले होते। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे स्वतः प्रचाराला आले होते। भाजपचे धनंजय देशमुख हे पॅनेल प्रमुख होते। संग्राम देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपने 11 जागा मिळवत जोरदार विजय मिळवला आहे। कडेगाव नगर पंचायतीची निवडणूक ही विश्वजीत कदम यांच्या प्रतिष्ठेची होती, पण मतदारांनी विश्वजीत कदम यांना जोरदार झटका दिला आहे।